नमस्कार, सोलापूर वृत्तदर्पणच्या बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत. ठळक बातम्या. बेळापूर येथे भाजप कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला प्रचाराचा शुभारंभ. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उत्तमराव जानकर यांच्यासह अनेकांचा भाजपात प्रवेश. काँग्रेस पक्षाने केलेल्या कामाच्या आधारे महानगरपालिका निवडणुकीत मतदारांकडे जाणार. येत्या काळात मनपा शाळा दवाखाने आणि परिवहनच्या सुधारणेकडे लक्ष देणार आमदार प्रणिती शिंदे. निनावी पत्राद्वारे माजी आमदार नरसय्या आडम यांचा जोडण्यात आला कटारे खून प्रकरणाशी संबंध. सीआयडी कार्यालयात बुधवारी झाली चौकशी. हे विकृत मेंदूचं काम असल्याचा आडम यांचा खुलासा. आणि प्रदेश काँग्रेस कमिटीच्या गलथान कारभारात नान्नज गटात बाबासाहेब आवताडे यांचा राजकीय बळी. एकाच गटात दोन बी फॉर्म दाखल झाल्याने सामान्यांचा प्रदेश पक्ष कार्यालयावर दुकानदारीचा संशय. आणि आता बातम्या विस्तारानं. वेळापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या भाजप मेळाव्यात उत्तमराव जानकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. वेळापूर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. FRT प्रमाणे शेतकऱ्यांना उसाची बिलं न दिलेले कारखानदार या जिल्ह्यातीलच आहेत. त्यांच्याकडून पै पै वसूल करून शेतकऱ्यांना दिली जाईल. शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज कळावा यासाठी जिल्ह्यात स्वयंचलित हवामान अंदाज केंद्र सुरू करण्यात येतील असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी आपल्या 25 मिनिटांच्या अभ्यासपूर्ण भाषणात जिल्ह्यातील कोणत्याही राजकीय पक्षावर आणि नेत्यावर वैयक्तिक टीका न करता विकासाच्या मुद्द्यावर आपलं भाषण संपवलं. मी आपल्या सर्वांचं आणि उत्तमराव जानकर यांचं भारतीय जनता पक्षामध्ये हार्दिक स्वागत करतो. बंधुभगिनींनो, आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे. हा ऐतिहासिक या करता आहे की आता प्रस्थापितांचं राज्य बुडून विस्थापित राज्यावर येणार आहे. खऱ्या अर्थानं अनेक वर्ष ज्यांनी या भागामध्ये सत्ता भोगली, वर्षानुवर्ष सगळ्या संस्था ज्यांनी आपल्याच ताब्यात ठेवल्या, संस्थाही त्यांच्या ताब्यात, माणसंही त्यांच्या ताब्यात, सर्वांचं भविष्य आणि भवितव्य त्यांच्या ताब्यात. आज काय अवस्था जिल्ह्याची झाली ही मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे. आणि म्हणून हे विस्थापितांचं बंड आहे. जे बंड प्रस्थापितांना या ठिकाणी संपवल्याशिवाय आता शांत होणार नाही. या मेळाव्यात उत्तमराव जानकर, KK पाटील, सभापती रुपाली बेदगुंडे, ऍडव्होकेट सुभाष पाटील यांच्यासह अनेकांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी व्यासपीठावर सहकार मंत्री सुभाष देशमुख, चंद्रकांत पाटील, आमदार प्रशांत परिचारक, संजय मामा शिंदे, राजेंद्र गिरमे, गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आदी उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 21 मधील युवकांच्या हाताला काम मिळवून देऊ असं इच्छुक उमेदवार लता ढेरे आणि सय्यद सलीम रेहमान यांनी सांगितलं. गेल्या 2 दिवसांपासून प्रभाग क्रमांक 1 ते 26 मधील उमेदवारांनी प्रचारास सुरुवात केली आहे. अनेक जण मतदारांच्या भेटी घेऊन परिचय पत्र देत आहेत. प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादीच्या उमेदवार लता ढेरे आणि सय्यद सलीम रेहमान वृत्तदर्पणशी बोलताना म्हणाले, डोर टू डोर महिलांमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो व त्यांना सांगण्याचा प्रयत्न असतो की तुमची कामं होतील, प्रभागातले जे काही समस्या असतील, ड्रेनेजची असतील, पाण्याची असतील, लाईटची असतील किंवा इतर महिलांचे प्रॉब्लेम आहेत की आम्हाला उद्योग व्यवसाय मिळून द्या, आम्ही घर बसल्या आम्हाला काहीतरी व्यवसाय द्या, ह्या माध्यमातून मी त्यांच्याशी चर्चा करत असते आणि त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करते की तुम्हाला घर बसल्या काहीतरी उद्योग व्यवसाय मिळून देऊ, बचत गटामार्फत असेल किंवा मार्केटमध्ये बिग बाजार असेल ह्याच्यामध्ये आपल्याला त्यांना काही फायदा मार्केट देता आलं तर हे पाहण्याचा मी त्यांचा प्रयत्न असेल. तो जो भी आपले काम आहे गल्ली के समाज सेवा तुम्ही पहिले से करता आया हूं. अभी जो भी काम रहेंगे गली के इंशाल्लाह सब करने की कोशिश करूंगा और जो भी गलतियाँ कोताही हुई है पिछले इलेक्शन में जो काम नहीं हुए वो इस बार पूरा करने की कोशिश करूंगा.
प्रभागातील गरिबांच्या मदतीला आम्ही जात असतो असंही या उमेदवारांनी सांगितलं. माझ्या विरोधात करण्यात आलेली तक्रार चुकीची असून त्यात करण्यात आलेला आरोप विकृत मेंदूचा प्रताप असल्याचं माजी आमदार नरसई आडम यांनी सांगितलं. सन 1978 साली सोलापुरात पहिल्यांदा आमदार झालेल्या नरसय्या आडम यांच्याकडे सोलापुरातील विडी यंत्रमाग कामगार नेता म्हणून पाहिलं जातं. त्यांच्याच प्रयत्नातून कुंभारी येथे गोदूताई परुळेकर विडी कामगार गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यात आली आहे. माजी आमदार नरसय्या आडम यांच्या विरोधात अज्ञात व्यक्तीनं पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांना निनावी पत्र पाठवून गुरुनाथ कठारे खून प्रकरणाशी संबंध असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने माजी आमदार नरसय्या आडम यांना बुधवारी CID कार्यालयात बोलवण्यात आलं होतं. या संदर्भात खुलासा करण्यासाठी माजी आमदार नरसय्या आडम यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या अर्जात 150 खून आणि 100 दरोड्यांचा आरोप करण्यात आला आहे. कटारे खून प्रकरणातील रवींद्र पाटकुळे नावाच्या व्यक्तीस मी ओळखत नाही, हे काम विक्षिप्त आणि विकृत माणसाचं काम असावं असं नरसय्या आडम यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आज 45-46 वर्ष झालेले आहेत. राज्यावर कामगार आणि राजकीय चळवळीमध्ये आतापर्यंत 152 केसेस झालेले आहेत. महाराष्ट्रातले निम्मे तुरुंग मी पाहिलेला आहे. मला सरकारने 3 मिसामध्ये बंद केलं. जवळजवळ 2 मी तुरुंगामध्ये काढलं. 4 हद्दपारच्या नोटिसा सरकारने मला दिल्या. या सगळ्या आरोपामध्ये कामगार चळवळ आणि राजकीय चळवळ याचाच उल्लेख आहे. एक तो मनोरुग्र म्हणावा. आता ते 2015 त्याने पत्र पाठवलं जिल्हाधिकारी जिल्हा ग्रामीण PSP पुन्हा तशाच पद्धतीचं पत्र त्यांनी पाठवलं आणि 16 सुद्धा तशाच पद्धतीचं त्यांनी पत्र पाठवलं. त्याने सांगितलं आडम मास्तर हा गुंडांचा मुलगा आहे. पोलिसाच जाच लागू नये म्हणून हजारो कामगारांचे मोर्चे काढतात. असे वेगवेगळ्या अशा पद्धतीचे ते मुंबई मधला रामन राघवा पासून ते पुण्याच्या जी बाईनं वर्णन केलेलं आहे ते सगळे उतारे त्यांनी त्याच्यामध्ये दिलेले आहे. आणि आम्हाला असं वाटतं कुणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. पण आम्ही अशा गोष्टीला भीक घालत नाही. हे जनतेसमोर यावं सत्य परिस्थिती म्हणून आम्ही प्रेस घेऊ. माजी आमदार नरसय्या आडम यांच्या या पत्रकार परिषदेस MH शेख, सिद्धप्पा कलशेट्टी, अनिल वासम आणि दीपक निकंबे उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 23 मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवारांना भारतीय जनता पार्टीच्या तगड्या उमेदवारांची टक्कर द्यावी लागणार आहे. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 21 फेब्रुवारीला होत असून नवीन प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक 23 मध्ये सलगरवस्ती, निर्मिती विहार, बेन्नूर नगर, आदित्यनगर, सिद्धेश्वर नगर, प्रतापनगर, सोरेगाव गावठाण आणि आसपासचा परिसर येतो. या प्रभागातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या उमेदवारांना शंकर जाधव, मेनका राठोड, चंद्रकला गायकवाड, राजशेखर बिराजदार पाटील या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांशी टक्कर द्यावी लागणार आहे. प्रभाग क्रमांक 23 मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी वृत्तदर्पणशी बोलताना आपण अनेक वर्षांपासून सामाजिक कामे करीत असल्यानं यंदा जनता आम्हालाच निवडून देणार असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. माझे सासरे कैलासवादी रेवण सिद्ध राठोड यांनी 10 सोरेगाव प्रतापनगरचे सरपंच होते आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायत झाल्यावर त्यांनी 5 प्रतापनगरचे त्यांनी सरपंच होते आणि तेव्हापासून आम्ही आता त्यांनी एक्सपायर झालेले आहेत. आता त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही भरपूर कार्यक्रम घेतो आणि भरपूरच म्हणजे कार्यक्रम घेतो आणि सध्या समस्या अशी आहे की प्रतापनगर हा पूर्ण काहीच म्हणजे सोय झालेली नाही आहे. तिथे अनेक सोसायट्या आहेत, त्या सोसायट्यामध्ये लहान मुलांसाठी गार्डन नाही आहे, ते गार्डन मी करून देण्याचा प्रयत्न करेल. तसेच ज्येष्ठ नागरिक आहेत, त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र करून देण्याचा प्रयत्न करेन, जॉगिंग पार्क करेन. तसेच मतदारसंघामध्ये सलगरवस्ती, शहानगर, देवनगर येथील ज्या महिला आहेत त्या महिलांसाठी स्वच्छतागृहाची सोय मी करून देईल. तसेच झोपडपट्ट्या,
झोपडपट्ट्यांना रमाई आवास योजनेच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करीन. अक्षरशः लोक काँग्रेस राष्ट्रवादीला कंटाळलेत. गेल्या 20-25 वर्षापासून सत्ता असून सुद्धा या ठिकाणी मूलभूत गरजा त्यांनी या ठिकाणी देऊ शकले नाहीत. तर आता जनता स्वस्त न बसता या ठिकाणी जास्तीत जास्त मतदान करून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आमचे पूर्णपणे 4 पॅनल आहेत जे अ ब क ड पूर्णपणे बहुमताने या ठिकाणी विजय करेल असा आमचा विश्वास आहे. आणि या ठिकाणी जनतेला आम्ही जे दिलेले जे अभिवचन आहे या ठिकाणी मूलभूत गरजा तर देऊ, त्याच्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी आरक्षित जागा राहील त्या ठिकाणी चांगले उद्यानं म्हणा, युवकांचा युवका युवतीसाठी चांगले खेळण्यासाठी या ठिकाणी ग्राउंड्स म्हणा, या ठिकाणी हे उपलब्ध करून देणार. चांगले वाचनालय सुद्धा या ठिकाणी व्हायला पाहिजे ज्येष्ठ नागरिकांसाठी. तर माझं शिक्षण बीकॉम झालेलं आहे. मी समाज कल्याण खात्यामध्ये 35 वर्षे ऑफिस सुपरिटेंडंट म्हणून काम केलेलं आहे. तर ह्या कालावधीमध्ये अनेक लोकांना नोकरीची संधी देऊन त्यांना मार्गदर्शन केलं, त्यांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतलं, त्यांच्या मुलाखतीची तयारी करून घेतलं. आज शासकीय खात्यामध्ये 150 ते 200 मुलांना मी मार्गदर्शन करून यशस्वी मार्गदर्शन केलेलं आहे. तर आता सध्या मी आमच्या झोपडपट्टीच्या भागामध्ये प्रभाग क्रमांक 23 200 लोकांना माझ्या पेन्शनमधनं 5,000 रुपये मोफतचं जेवण आम्ही त्यांच्या घरपोच करत असतो. प्रभाग क्रमांक 23 भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रिसिजन फाउंडेशनतर्फे सोलापुरात आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन उमा मंदिरात दिग्दर्शक बरुआ यांच्या उपस्थितीत होणार आहे. सोलापुरात 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या चित्रपट महोत्सवात आंतरराष्ट्रीय दर्जाचे 21 चित्रपट रसिकांना पाहायला मिळणार आहेत. या चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी उमा मंदिरात आसामचे प्रसिद्ध दिग्दर्शक जानू बरुआ आणि मराठी दिग्दर्शक राजेश मापुसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, पुण्याच्या फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे माजी अधिष्ठाता प्राध्यापक समर नखाते, प्रिसिजन कॅम्पशॉफ्टचे व्यवस्थापकीय संचालक तथा चित्रपट महोत्सवाचे चेअरमन यतीन शहा, को चेअरमन डॉक्टर सुहासिनी शहा यांची उपस्थिती असणार असल्याचं माधव देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. प्रिसिजन फाउंडेशन आणि पुणे फिल्म फाउंडेशनच्या वतीने सोलापूरमध्ये पहिल्यांदा सोलापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होतोय आणि या चित्रपटाचं महोत्सवाचं उद्घाटन उद्या संध्याकाळी 6:45 भागवत उमा मंदिरमध्ये होणार आहे. या उद्घाटनासाठी ज्येष्ठ सिने दिग्दर्शक आसामी चित्रपटाचे दिग्दर्शक जानू बरुआ यांच्या हस्ते या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे आणि त्यांच्यासोबत विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत व्हेंटिलेटर या गाजलेल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश मापुसकर. समस्त सोलापूरकरांना नम्र विनंती, या महोत्सवाचा आस्वाद घ्यावा. उद्घाटन समारंभापूर्वी सायंकाळी 5:30 वाजल्यापासून सुंदरीवादक भीमण्णा जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं सुंदरीवादन तसेच कन्फ्लुएन्स कार्यक्रम होत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. उद्घाटनानंतर पुढील 2 दिवसात उमा आणि प्रभात चित्रपटगृहात या महोत्सवातील चित्रपटांचं प्रदर्शन होणार आहे. महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 काँग्रेसच्या नगरसेवकांनी विकासाचं काम न केल्याचा आरोप भाजप उमेदवारांनी केला आहे. प्रभाग क्रमांक 7 सोलापूर शहरातील अभिमानश्री, अवंतीनगर, निराळे वस्ती, खमितकर अपार्टमेंट, जुनी पोलीस लाईन, रेल्वे स्टेशन, दक्षिण कसबा, उत्तर कसबा असा विस्तृत परिसर येतो. सध्या होऊ घातलेल्या निवडणुकात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची न झालेली आघाडी तसेच भाजप शिवसेनेची मोडीत निघालेली युती यामुळे प्रत्येक पक्षाला मतदारांसमोर जाताना मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे. त्यातच शिवसेना आणि भाजप उमेदवारांनी विद्यमान नगरसेवकांवर अकार्यक्षमतेचा आरोप केला आहे. या प्रभागात भाजपानं श्रीकांत घाडगे, आरुढ जाधव, मनीषा कणसे आणि वनिता मोटे यांना उमेदवारी दिली आहे. या सर्वच उमेदवारांनी काँग्रेसवर नाकर्तेपणाचा आरोप केला आहे. ह्या ज्या भागातली समस्या आहेत, जे आता रस्ते खणून ठेवलेले आहेत, अर्धवट कामं जे राहिलेले आहेत आणि जे 4.5 वर्ष जे इथले प्रॉपर उमेदवारांनी कधीही काय बघितलं नाही, पण 4.5 वर्ष झाल्यानंतर आत्ता हे लोक कामं करायला आहेत, जेणेकरून जुन नवीन प्रभाग कसा येतो हे पाहून हे लोक ह्या भागात कामं चालू केलेले आहेत. त्यामुळं आता इलेक्शनच्या काळात हे आता 3-3 महिने झाले ह्यातला हा रस्ता खणून ठेवलेला आहे, परंतु काम चालू नाही आहे, काम बंद पडलेलं आहे आणि इथल्या नागरिकांना त्रास होत आहे. भागामध्ये रस्ते, CCTV कॅमेरे सगळ्या सुखसुविधा आहेत. बचत गटामार्फत सुखसुविधा आहेत. बचत गटामार्फत महिलांचं की बचत गट चालू केलेलं आहे. पण आजकालचं सगळं जे वातावरण बघून कामकाज तर काय होत नाही, पूर्ण होते ते होतेच नाही, होत अर्धवट राहते काय. मग मला इच्छा झाली की आपण उतरू
समाजकार्य करू कधी वाटलं नाही. सगळ्यांचा मला पाठिंबा आहे. यंग जनरेशन आहेत, सगळे महिला आहेत, बरेच जण आहेत, सगळ्यांनी सपोर्ट केला. महिलांसाठी काय काम ते असेल ते करण्यास समजते आहे. सामाजिक कार्य असतील ते मी करू शकेल. महिलांचं काय. या उलट युती मोडीत निघाल्यानं शिवसेनेची वेगळी चूल असली तरी शिवसेना उमेदवारांनी सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादीला टीकेचं लक्ष केलं आहे. या प्रभागात शिवसेनेनं अमोल शिंदे, देवेंद्र कोठे, मंदाकिनी पवार आणि सारिका पिसे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दात. बऱ्याच वर्षापासून माझे वडील कैलासजी बाळासाहेब शिंदे, शिवाजी महाराज पिसे आणि तात्यासाहेब कोठे यांनी या भागामध्ये ज्या पद्धतीनं युवकांचं संघटन, लोकांचं सामाजिक कार्य केलं आहे त्याच्यामुळं यावेळेस त्यांचा वारसा म्हणून आणि शिवसेनेचा विचार म्हणून लोक आम्हाला नक्की यावेळेस चांगली संधी देतील अशी आम्हाला आशा आहे. आणि सोलापूर महापालिकेवर आदरणीय महेशांना कोठे यांच्या नेतृत्वाखाली भगवा पडल्याशिवाय राहणार नाही. आता 2017 निवडणुकीला नव्याने 4 प्रभागाचे पद्धत या ठिकाणी झालेली आहे. माझ्या भागाला निराळ वस्तीसारखा भाग, पत्रातलीम, मंगळवाडा तलीम इत्यादी भाग सर्व जोडलेला असून मी अमोल अप्पू शिंदे, त्याचबरोबर सारिकाताई पिसे, मंदाकिनी राहू पवार आम्ही 4 उमेदवार शिवसेनेकडून या ठिकाणी व निश्चितच येणाऱ्या काळातसुद्धा या प्रभाग क्रमांक 7 ज्या पद्धतीने प्रभाग क्रमांक 12 विकास झाला त्याच धर्तीवरती संपूर्ण प्रभाग क्रमांक 7 विकास करणार आहे हा माझा निश्चय आहे. उभयतांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली असली तरी भाजप सेनेची युती न होणं त्यांच्या गैरसोयीचं झाल्याचं दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक 7 ड्रेनेज, पिण्याचं गढूळ पाणी, रस्त्याची समस्या हे ज्वलंत प्रश्न आहेत. या प्रभागातील समस्यांचं निरसन करण्यासाठी मतदारांनी आम्हाला पाठबळ द्यावं असं मनसेचे उमेदवार राजेश पडतरे आणि सुभाष माने यांनी सांगितलं. उभयतांचा समस्यांचा आरोप सत्ताधारी गटाचे वाभाडे काढणारा आहे. आता घेऊया काही क्षणांची विश्रांती. पाहत रहा वृत्त दर्पण न्यूज चॅनल. इलेक्ट्रो 2017 हे भव्य प्रदर्शन दिनांक 10 ते 15 रोजी होम मैदानावर आयोजित केले आहे. इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर्स आणि टेलिकम्युनिकेशनची 1000 उत्पादनं एकाच वेळी पाहण्याची आणि खरेदी करण्याची सुवर्ण संधी. यंदाचं सलग 19वं वर्ष. आयोजक सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन, सेडा. वेळ 3:30 to 9:30 आणि रविवारी 11:30 to 9:30 पर्यंत. वृक्षवेलींच्या संपन्नतेने नटलेले शोभिवंत फुलझाडांचे दालन, मनोरमा रोपवाटिकेच्या साथीने करा निसर्गाचे जतन. खास विजापूर रोड तोरेगाव येथील निसर्ग प्रेमींसाठी सोरेगाव येथे 1.5 एकरावर साकारलाय मनोरमा रोपवाटिकेचा विस्तारित विभाग. अद्ययावत फुलझाडे, शोभिवंत रोपट्यांचा स्वतंत्र विभाग, इंडोर सावलीची रोप, गुलाबाच्या विविध प्रकारांचा विभाग, सिंगोनियम, गोल्ड क्रिपेला, अरेमा पाम, शेफलरा, सायकस रिवोजूस, साफा, जास्वंद, नवीन रोपांच्या 1 to 1 सोलापुरातील दुर्मिळ व्हरायटीज, रोड साइड प्लांटेशन, हॉटेल, गार्डन, उद्योग यासाठी तयार मोठी झाडं, टेरेस गार्डन व फ्लॅट साठी हँगिंगची रोप, शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय खत मार्गदर्शन, बागकाम साहित्य व हँगिंग कुंडी, फोटोग्राफीचा आनंद घेण्यासाठी हिरवागार परिसर, शेतकऱ्यांना व इतर ग्राहकांना ऑगस्ट महिन्यात विशेष सवलत. चला तर मग स्मार्ट सिटीचे स्मार्ट नागरिक व्हा, निसर्गाशी नातं जोडा. आजच भेट द्या मनोरमा रोपवाटिका सोरेगाव नजिक सोलापूर. वेळ 9 to 6:30. संपर्क 98-22-91-22, 77-41-99-53-83. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगर परिषद आणि महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे नगारे वाजत आहेत. तशा देशभर नोटा आणि चिल्लर गाजत आहे. अशा माहोल मध्ये महाराष्ट्रात सर्वप्रथम वृत्तदर्पणची क्रांती. वृत्तदर्पण न्यूज चॅनल तुम्ही 24 लाइव्ह तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोन वर पाहू शकता. तुम्ही जगात कुठेही असा, भारतात, अमेरिकेत अथवा थेट दक्षिण ध्रुवावर वृत्तदर्पण पहा 24 लाइव्ह. त्यासाठी इतकंच करा,
ऍप्लिकेशन फाईल मधून एम स्टुडिओ नावाचा ऍप आपल्या अँड्रॉइड स्मार्टफोन मध्ये डाउनलोड करून घ्या. त्यानंतर नॅशनल न्यूज च्या ऑप्शन मधून पाहत राहा. अत्याधुनिक HD टेक्नॉलॉजीने समृद्ध असं वृत्तदर्पण 24 तास लाइव अगदी त्याच वेळेस. छोट्या मुलांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीसाठी कुणीही सवलत देतं, पण मोठ्यांचं काय? वृत्त दर्पणचा सर्वात मोठा धाडसी निर्णय, तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या वाढदिवसाची जाहिरात एका दिवसात तब्बल 3 वेळा वृत्त दर्पणवरून प्रक्षेपित होणार. त्यासाठी रक्कम किती मोजावी लागेल? तर फक्त 300 रुपये. मग वाढदिवस अवघ्या 1 वर्षाच्या बालकाचा असो अथवा वयाच्या 100 कडे वाटचाल करणाऱ्या आजी आजोबांचा. चला तर घरातील लाडक्या मुलामुलींचा, आई बाबांचा, आजी आजोबांचा, मामा मामी, काका काकू, मावशी, आत्या, कुटुंबातील प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करा वृत्त दर्पण वरून. त्यासाठी फक्त एवढंच करा, वाढदिवसाच्या आधी फक्त 2 दिवस जाहिरातीचा मजकूर, फोटो आणि 300 रुपये वृत्तदर्पणच्या कार्यालयात जमा करा आणि लाखो दर्शकांसमोर वाढदिवस साजरा करा. संपर्क सुहास हजारे, जाहिरात व्यवस्थापक. पत्ता: वृत्तदर्पण जाहिरात विभाग, F3 वृंदावन पार्क, होडगी रोड, चेतन फाउंड्री समोर, सोलापूर. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या गलथान कारभाराचा प्रत्यय सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या नान्नज गटाला आला असून 2 उमेदवारांना बी फॉर्म दिल्यानंतर एकाच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नान्नज जिल्हा परिषद गटासाठी काँग्रेस पक्षाकडून बाबासाहेब सीताराम औताडे आणि वैजीनाथ नागनाथ गवळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्या दोन्ही उमेदवारांना प्रदेश पक्ष कार्यालयानं बी फॉर्म दिले. बाबासाहेब औताडे यांनी तो बी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांच्याकडे जमा केला. मात्र त्या गटात वैजीनाथ गवळी यांनाही बी फॉर्म देण्यात आला. एका गटात 2 उमेदवारांना बी फॉर्म देण्यात आल्यानंतर प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲडव्होकेट गणेश पाटील यांनी 6 फेब्रुवारी रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नावे पत्र दिले. हे पत्र गलथान कारभाराचा सर्वात मोठा पुरावा आहे. प्रदेश काँग्रेस सरचिटणीस ॲडव्होकेट गणेश पाटील यांचं ते पत्र 7 फेब्रुवारी रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दफ्तरी दाखल करण्यात आलं. त्यात बाबासाहेब औताडे यांनी चुकीनं बी फॉर्म दाखल केल्याचा उल्लेख असून वैजीनाथ गवळी यांना काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करून त्यांना पक्षाचं चिन्ह देण्याची विनंती करण्यात आली. हे पत्र सादर केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी अगोदर बी फॉर्म सादर केलेल्या बाबासाहेब औताडे यांच्याऐवजी वैजीनाथ गवळी यांना काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलं. त्यामुळं आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्याविरुद्ध न्यायालयीन लढाई लढणार असल्याचं बाबासाहेब औताडे यांनी सांगितलं. केवळ माझं नॉमिनेशन त्यांना कोणाचं तरी प्रेशर आलेलं आहे आणि जे ज्या माणसाने ते पत्र दाखल केलं शिवाजी पाटील ते काय त्या उमेदवाराचे प्रतिनिधी नाही किंवा पार्टीचे कुठले प्रतिनिधी नाही, त्यांच्याकडून पत्र त्यांनी घेतलं कसं, हा माझा मुद्दा आहे. आणि माझं पहिला फॉर्म 11:20 दाखल झालेला आहे आणि भोसले यांचा फॉर्म 11:50 दाखल झालेला आहे. त्यामुळं ज्याचा पहिल्यांदा अर्ज दाखल झालेला आहे फर्स्ट कम फर्स्ट नियमाप्रमाणे दाखल ज्याला पार्टीचं चिन्ह मिळावं अशी कायद्यात तरतूद आहे, परंतु त्यांनी आधार त्या पत्राचा घेऊन माझं नॉमिनेशन म्हणजे माझं पक्षाचं चिन्ह त्यांनी काढून घेतलेलं आहे, तर ते मी आता अपील कोर्टात अपील करत आहे त्या संदर्भात. न्यायालयीन लढाईत कसाही निर्णय लागो, मात्र एका गटासाठी 2 बी फॉर्म देणारे प्रदेश काँग्रेस कार्यालय दुकान आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. यात औताडे यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला हे मात्र नक्की. सोलापूर मराठा समाज सेवा मंडळातर्फे 15-18 फेब्रुवारी दरम्यान शिवछत्रपती व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आल्याचं प्राध्यापक महेश माने यांनी सांगितलं. मराठा समाज सेवा मंडळाच्या शिवछत्रपती व्याख्यानमालेचे यंदाचं 46वं वर्ष आहे. समाज सेवा मंडळाच्या वतीनं सर्व जाती धर्माच्या समाजाला एकत्र आणण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यंदा शिवजन्मोत्सवानिमित्त 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 छत्रपती शिवाजी शिक्षण संकुलात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.
त्यानंतर सायंकाळी शिवछत्रपती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प, अहमदनगरचे गणेश शिंदे छत्रपती संभाजी आणि आजचा युवक या विषयाला घेऊन गुंफणार असल्याचं संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्राध्यापक महेश माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मराठा समाज सेवा मंडळ छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती महाराष्ट्रातले नामवंत वक्ते या सगळ्या व्याख्यानमाला हजेरी लावलेली आहे. यावर्षी आपण दिनांक 15 गणेश शिंदे अहमदनगर तिकडचे आहेत, त्याचं विषय व्याख्यानाचा छत्रपती शिवाजी आणि आजचा युवक. आणि 16 गुरुवारी प्रशांत देशपांडे हे लातूरचे आहेत. भारतीय अर्थव्यवस्था दशा आणि दिशा असा त्यांचा विषय. शुक्रवार दिनांक 17 रोजी प्राचार्य टी एस पाटील कोल्हापूरचे आहेत. लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज सदस्य व्याख्यानाचा विषय. सुरुवातीला शिवाजी महाराजांची प्रतिष्ठापना होईल आणि 19 शिवजयंतीला या ठिकाणी लिहिलं नाही परंतु 19 मिरवणूक असते शहरामध्ये प्रसाद वाटप वगैरे कार्यक्रम. ही व्याख्यानमाला 18 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून राज्यातील मान्यवर वक्त्यांची हजेरी असणार असल्याचे प्राध्यापक माने यांनी म्हटलं. या पत्रकार परिषदेस ॲडव्होकेट सुभाष साळुंखे, विनायकराव पाटील, सौ मंजुषा धोत्रे, सुरेश पवार, नामदेव थोरात, विजया पाटील, माधवी कांबळे आणि उषा लोखंडे उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 22 शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ विठ्ठल मंदिरात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 21 फेब्रुवारीला होत असल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार सुरू केला असून प्रभाग क्रमांक 22 शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ गुरुवारी सकाळी विठ्ठल मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. या प्रभागातील भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना धनराज जाधव, अनिता बुक्कानुरे, प्रिया चलवादी, अनिल उगाडे या शिवसेनेच्या तगड्या उमेदवारांशी टक्कर द्यावी लागणार आहे. आपण अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय कामे करत असून प्रभागात आपला प्रभाव असल्यानं यंदा नक्कीच संधी मिळणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या उमेदवारांनी वृत्तदर्पणशी बोलताना दिली. सर्वांगीण विकास होण्यासाठी आम्हाला चारी कोपऱ्याने आम्हाला उमेदवारी दिली. त्यांनी महेश अण्णा कोटे साहेबांनी की सगळ्यांचाच विकास झाला पाहिजे असं त्यांचं ध्येय आणि ते होणारच ते. आणि ह्यासाठी आम्ही 100% हे चारही उमेदवार आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही. महानगरपालिकेवर भगवा फडकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आम्ही. आणि 2 झोपडपट्टीमध्ये अनेक पाण्याचे व ड्रेनेज लाईन फरशीकरण व सिमेंट रोड असे कित्येक विकासाचे कामे केलेले आहेत. रेल्वे लाईनसाठी जो आंदोलन होता तोही आम्ही आंदोलन केलेलं आहे. मुंबईपर्यंत आमचे धीर व आमचे मिस्टर हे आंदोलन रेल्वे लाईनसाठी घेऊन गेलेले होते. तर आता लोकांनी परत एकदा आम्हाला संधी दिलेली आहे. तर आता निवडून आल्यावर जे विकासाचे कामे आम्ही विरोधी असल्यामुळे आम्हाला बजेट अपूर्ण झालेलं आहे. त्यामुळे 70% काम तर झालेलंच आहे, पण राहिलेले कामे आम्ही आता निवडून आल्यावर नक्कीच करेन. माझं गोविंद मेडिकल आहे विजापूरला. मेडिकलच्या माध्यमातून नोटबंदीच्या काळामध्ये मी लोकांना औषध घेण्यासाठी सहकार्य केलं आहे. लोकांकडे पैसे नसतानासुद्धा आम्ही कसं त्यांना असं हक्काने सांगितलं की तुम्ही औषध घेऊन जाऊ नंतर पैसे द्या. कारण एक निर्णय मोदी साहेबांचा हा खूपच चुकलेला आहे. आम्ही आधीपासूनच समाजकार्याचे भरपूर कामे केलेलं आहे. मिस्टरही समाजकार्य करतात, त्यामुळे त्याची लोकांनी आम्हाला उमेदवारी स्वीकारली योजना इतर खूप कामे आम्ही पुढे करायला हवी. येत्या 21 फेब्रुवारीला मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल देणार हे मात्र येणारा काळच ठरवेल. पत्नीचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप सिद्ध झाल्यानं न्यायालयाने सचिन निकम याला 3 सक्त मजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. कुर्डुवाडी येथील सिद्धेश्वर नगरात राहणाऱ्या सौ कोमल निकम या 32 महिलेने नवऱ्याच्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याचा गुन्हा कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात दाखल होता. या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून पोलिसांनी आरोपी सचिन बळीराम निकम वय 40 राहणार कुंडुवाडी याच्या विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते. या खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश VY जाधव यांच्या समोर झाली. या खटल्याच्या सुनावणीत सरकार पक्षातर्फे 7 साक्षीदार तपासण्यात आले.
या सुनावणीत विशेष सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरू, आयपीसी 498 अन्वये 3 वर्ष कारावास आणि 5,000 रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयाने दोषी सचिन निकम याला सुनावली. या सुनावणीत मृत कोमलचा भाऊ तसेच फिर्यादी विशाल गांडुळे, मृताचा 14 वर्षाचा मुलगा, मृताची बहीण आणि मृताची जाऊ यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्याचे विशेष सरकारी वकील निलेश जोशी यांनी सांगितलं. आरोपी विरुद्ध सदरचा खटला सोलापूर येथील जिल्हा न्यायालयामध्ये सुरू झाला. या प्रकरणामध्ये एकूण सरकार पक्षातर्फे 7 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये मेहताचा मुलगा व तसेच तिची बहीण व फिर्यादी यांचे पुरावे कोर्टासमोर सादर करण्यात आले, तसेच इतर परिस्थितीजन्य पुरावा या सर्व गोष्टींचा विचार करून जिल्हा न्यायाधीश श्री व्ही वाय जाधव साहेब यांनी यातील आरोपी सचिन निकम यास भादवी कलम 498A या खाली 3 वर्षाची कारावासाची शिक्षा व 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावलेली आहे. या खटल्यात फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट अमोल देसाई, ॲडव्होकेट प्रकाश पवार तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने आणि ॲडव्होकेट जयदीप माने यांनी काम पाहिलं. प्रभाग क्रमांक 21 मधील सर्वांगीण विकासासाठी भाजपाच्या उमेदवारांना निवडून द्यावे असं या प्रभागातील भाजपाचे उमेदवार मोहिनी पत्की यांच्यासह 4 जणांनी केलं आहे. सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 21 मधील भाजपाचे उमेदवार प्रभागातील मतदारांच्या 2 दिवसांपासून गाठीभेटी घेत असून त्यांना परिचय पत्रही देत आहेत. या प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या उमेदवारांना निवडून द्यावं असं भाजपचे उमेदवार मोहिनी पत्की, बिल्किस सय्यद, सचिन सोनटक्के, धनराज आनंदानी यांनी वृत्तदर्पणशी बोलताना सांगितलं. 21 प्रभागामध्ये फिरत असताना प्रामुख्याने तेथील समस्या ज्या जाणवल्या त्या म्हणजे हद्दवाढीत असणाऱ्या सर्व समस्या. उदाहरणार्थ त्या ठिकाणी ड्रेनेज नाही आहे आणि ड्रेनेज नाही त्यामुळे रस्ते पण नीट नाही आहेत. काही काही ठिकाणी पाण्याची पाईपलाईन पोचलेली नाही आहे आणि अनेक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे हद्दवाढीमध्ये दिसणारं जे चित्र आहे तेच प्रभाग क्रमांक 21 याही मध्ये आम्हाला दिसलेलं आहे. विडी कारखान्यामुळे गोरगरिबांना मदत होते आणि माझ्यामुळे त्यांना रोजगार मिळाला आहे. ज्यामुळे मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली आहे. यामुळे मी अजून जास्त काम करेन आणि जी समस्या आहे लेडीजची ती समस्या मी पूर्ण करेन आणि जे नवीन उद्योग आहे ते उद्योग आणण्याची मी प्रयत्न करेन आणि जे रस्ते आणि ड्रेनेज पाईपलाईन वगैरे ते सगळे मी कामं करून आणेन. आतापर्यंत आम्ही एक जिमच्या माध्यमातून माझ्या व्यसन मुक्तीच्या मी बरेचसे शिबिर राबवले. तरुणांना मी व्यसनांपासून मुक्त करण्याचा प्रयत्न केला आणि हेच काम उद्या रोजगार त्यांना देऊन भाजप पक्षाच्या माध्यमातून मी त्यांना रोजगार संधी उपलब्ध करून देईन हे माझं प्रमुख उद्देश राहणार आहे. त्याचबरोबर येथील आता जो कल वाढत आहे बऱ्याचशा पक्षांमधून आज आम्ही युवकांचा प्रवेश या ठिकाणी भाजपमध्ये करून घेतो. ते सर्व धर्मचे युवक आहेत. त्यातले ते सर्वात जास्त आता मुस्लिम वर्गाचा आमच्याकडं बऱ्यापैकी कल वाढत आहे आणि त्यांना आम्ही योग घेतो न्याय देऊ. हद्दवाढमध्ये आज मी फिरून बघितलं तिकडं ड्रेनेज लाईट जसं रस्ते बरेचसे कामं पेंडिंग आहेत आणि अनेक मोक कामं असले आहेत की जे काही झालंच नाही येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला जे निवडून करणार आहे. जसं काय आता पाणी दर 2 दिवसाला देण्याचा प्रयत्न करू आणि तेही स्वच्छ पाणी. येतपर्यंत जो पाणी होतं ते चांगलं येत नव्हतं, आता येणारं जे पाणी आम्ही स्वच्छ पाणी देऊया आणि दर 2 दिवसाला देऊया. आता घेऊया काही क्षणांची विश्रांती. पाहत रहा वृत्त दर्पण न्यूज चॅनल. स्वादिष्ट लज्जतदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या ओठावर असलेलं सोलापुरातील सुप्रसिद्ध हॉटेल हॉटेल स्वाद खास ग्राहकांच्या सोयीसाठी प्रशस्त आणि हवेशीर अशा फॅमिली गार्डन युक्त नवीन जागेत अक्कलकोट रोड चव्हाण शोरूम जवळ मांसाहारी मध्ये मटन चिकन मच्छी शीक मटन चिकन मसाला खिमा उंडे खिमा मसाला मेथी खिमा मटन आचार मटन चॉप मटन कलेजी दम बिर्याणी चिकन मटन मच्छी फ्राय अंडा करी शाकाहारी मध्ये काजू करी शेंगा भाजी टोमॅटो भाजी दाल फ्राय पनीर मसाला मिक्स व्हेज मटन चिकन शीक कढई तयार करून मिळेल. पार्किंगची सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था टेरेस गार्डन पार्टी हॉलची सोय. लक्षात ठेवा आमची कोठेही दुसरी शाखा नाही. रहीम भाई यांचे
हॉटेल स्वाद, प्लॉट नंबर 18, कोंडानगर, अक्कलकोट रोड, चव्हाण शोरूम जवळ, सोलापूर. मोबाईल 9970609599 9422293253. स्वतः उत्पादन करून रिटेल विक्री करणारे सोलापुरातील नामवंत अग्रगण्य शॉप अनमोल मार्ट. फॅन्सी बेडशीट, डोहार सेट, दिवान सेट, पिलो कवर्स, कुशन सेट्स, रेडीमेड कर्टन्स, टॉवेल, नॅपकिन, टॉवेल सेट्स, ट्रॅव्हलिंग सेट्स आणि बॅग्स नाना विविध डिझाईन मध्ये उपलब्ध. नवरी मुलीसाठी मनमोहक साडी कवर्स व शेकडो पॅकिंग ऍक्सेसरीज, वेडिंग सेट्स, बाथ गाऊन, ब्लँकेट आणि बॅग्स. आपल्या घरातील कोणत्याही शुभ प्रसंगाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी गिफ्ट, आकर्षक पॅकिंग व होलसेल दरात फक्त आणि फक्त अनमोल मार्ट मध्ये उपलब्ध. सोलापूरकरांच्या घरातल्या प्रत्येकाची प्रथम पसंती अनमोल मार्टला. स्मार्ट सोलापूरकरांसाठी स्मार्ट शॉप अनमोल मार्ट. चला तर मग येताय ना अनमोल मार्टला, 404 पश्चिम मंगळवार पेठ, अर्चना ज्वेलर्स समोर, द्वारकाधीश मंदिर, सोलापूर. आता सरस्वती चौक व विजापूर रोड येथेही. मोबाईल 9225 91 92 25. अनमोल मार्ट, एक्सप्लोर युअर चॉईस. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगर परिषद आणि महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे नगारे वाजत आहेत. तशा देशभर नोटा आणि चिल्लर गाजत आहे. अशा माहोल मध्ये महाराष्ट्रात सर्वप्रथम वृत्तदर्पणची क्रांती. वृत्तदर्पण न्यूज चॅनल तुम्ही 24 तास लाइव्ह तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोन वर पाहू शकता. तुम्ही जगात कुठेही असा, भारतात, अमेरिकेत अथवा थेट दक्षिण ध्रुवावर वृत्तदर्पण पहा 24 तास लाइव्ह. त्यासाठी इतकंच करा, ऍप्लिकेशन फाइल मधून एम स्टुडिओ नावाचा ऍप आपल्या अँड्रॉइड स्मार्टफोन मध्ये डाउनलोड करून घ्या. त्यानंतर नॅशनल न्यूजच्या ऑप्शन मधून पाहत रहा. अत्याधुनिक HD टेक्नॉलॉजीने समृद्ध असं वृत्तदर्पण 24 तास लाइव्ह अगदी त्याच वेळेस. वृत्तदर्पण मध्ये जाहिरात म्हणजे हमखास प्रतिसाद, गॅरंटेड फायदा. कारण वृत्तदर्पण हे असं एकमेव न्यूज चॅनल आहे की जे संपूर्ण सोलापूर शहर आणि जिल्ह्यात जिथं जिथं केबल कनेक्शन आहे तिथं घरोघरी TV वर दिसत. इन भीमारिद्धी चॅनल क्रमांक 121 अर्थात 121, डेन नेटवर्क चॅनल क्रमांक 180 अर्थात 180, सिटी नेटवर्क चॅनल क्रमांक 1235 1235. यासह भविष्यात येणाऱ्या सर्व नेटवर्क्सवरून वृत्त दर्पणचा अहोरात्र आनंद घेता येतो. साहजिकच आपली जाहिरात घरोघरी लाखो दर्शकांपर्यंत पोहोचणार यात शंकाच नाही. याशिवाय प्रत्येक जाहिरातीवर आकर्षक स्कीमद्वारे मोठी सवलत. मग येणारा सीझन घालवू नका, आजच आपली जाहिरात बुक करा. संपर्क सुहास हजारे, जाहिरात व्यवस्थापक. पत्ता वृत्त दर्पण जाहिरात विभाग, F3 वृंदावन पार्क, होडगी रोड, चेतन फाउंड्री समोर, सोलापूर. काँग्रेस पक्षाने केलेल्या कामाच्या आधारे महानगरपालिका निवडणुकीत मतदारांकडे मत मागायला काँग्रेस जात असल्याचं आमदार प्रणितीताई शिंदे यांनी सांगितलं. वृत्तदर्पणच्या आपला दर्पण या विशेष कार्यक्रमात सोलापूर मध्यच्या आमदार प्रणितीताई शिंदे यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. प्रारंभी भावना बगले यांनी त्यांचं स्वागत केलं. चॅनल प्रमुख पांडुरंग सुरवसे तसेच निवासी संपादिका शोभा बोल्ली यांनी या विशेष मुलाखतीचं सूत्रसंचालन केलं. या चर्चेची सुरुवात झाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात न झालेल्या आघाडीवरून. सध्या काही जातीवादी पक्ष जात आणि धर्माच्या नावावर मते मागत आहेत. त्यावेळी राजकीय प्रदूषण तसेच धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळण्यासाठी आघाडी झाली पाहिजे अशी काँग्रेसची भूमिका होती, मात्र ती एका प्रभागाच्या मुद्द्यावरून तुटली असं त्यांनी सांगितलं. शेवटपर्यंत प्रयत्न केला की आघाडी असायला पाहिजे, कारण का सेक्युलर वोटचं डिव्हिजन नाही झालं पाहिजे त्या ठिकाणी. आणि आम्ही देखील बॅकफूटवर त्या ठिकाणी गेलो, पण काही कारणामुळे मला असं वाटतं त्यांच्या त्यांना म्हणजे एका प्रभागाला त्या विषयावर चर्चा झाली होती, त्यात गाडी पुढे गेलेली आणि ते मागे आले आणि म्हणून ती आघाडी तुटली. पण आमचा शेवटपर्यंत हा प्रयत्न होता की आघाडी झाली पाहिजे. स्मार्ट सिटीच्या प्रश्नावर बोलताना स्मार्ट सिटी खाली केवळ 2% विकसित शहराचा पुन्हा विकास होणार असून विकास करायचा असेल तर झोपडपट्टी आणि कामगार वस्त्यांचा झाला पाहिजे असं आमदार शिंदे यांनी म्हटलं.
सगळ्यांना वाटलं की स्मार्ट सिटी चांगली योजना आणि आपल्या सगळ्यांना वाटलं, पण आता कळून चुकलं की ते ॲक्च्युली स्मार्ट सिटी हे सोलापूर शहरातल्या फक्त 2% भागामध्ये विकास होणार आहे. तर स्मार्ट सिटी काय संकल्पना ही बऱ्याच जणांना ज्या मीटिंगला मी गेले तिथे त्यांनी सगळं ते राखा दाखवला आणि ते काय एरिया असते एबीडी एरिया काहीतरी, तर त्याच्यातून असं दिसून आलं की ते फक्त 2% म्हणजे सोलापूर शहर संपूर्ण सोलापूर नाहीये, फक्त 2% भाग तो पण ते उत्तर भागात येतो तेवढाच भाग आहे. नोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक त्रास सामान्य जनतेला सहन करावा लागला आहे. प्रधानमंत्र्यांनी 50 दिवस थांबा असं म्हणून लोकांमध्ये त्रास सहन करण्याची कुवत निर्माण केल्याची कोपरखळी त्यांनी मारली. 50 दिन रुको, 50 दिन थांबा, 15 दिवस थांबा, पण 50 दिवसानंतर असं वाटतंय की थांबा मग काय होईल, कोणीतरी त्यांना विचारलं 50 दिवस आम्ही थांबतो मग काय होईल, मोदीजी असं म्हणाले की 50 दिवसानंतर तुम्हाला त्रासाची सवय आणि असं दिसून येत आहे की लोक आता बिचारे गप्प बसते, त्यांना काय ह्याचा काहीच फायदा झालेला फरक पडलेला कोणालाही दिसत नाहीये. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लोक विरोध का करत नाहीत असं विचारलं असता आज प्रधानमंत्र्यांच्या विरोधात बोलायचं म्हणलं तर देशद्रोही ठरवलं जातं, त्यामुळे संपूर्ण देश भयाच्या सावटाखाली आहे असंही त्या म्हणाल्या. विरोधकांचा एकंदरीत आवाज दाबला गेलाय, एकंदरीत एवढं भीतीचं दहशतीचं वातावरण आपल्या देशात पहिल्यांदाच दिसून येत आहे. त्यांच्या विरोधात जर कोण बोललं तर म्हणतात तुम्ही देशद्रोही आहात, नाही तर तुम्हाला जेलमध्ये टाकू, नाही तर हे कलम म्हणतात. म्हणजे बीजेपी विरोधात बोललं तर म्हणतात देशद्रोही आहे, म्हणजे नेमकं मला ते कळत नाही ते गणित. आणि लोक घाबरून त्या ठिकाणी काही बोलत नाही. काल पण विरोधी पक्षांनी फक्त त्यांना एकच मागणी केली की जे लाईनमध्ये उभं राहून 100 लोक 100 पेक्षा जास्त लोक दगावले आहेत त्यांच्यासाठी आपण 1 मिनिटं उभं राहून स्तब्ध उभं राहूया, त्यांना श्रद्धांजली वाहूया, त्यांचा उल्लेख पण मोदीजींनी केला. आणि ह्या गोष्टीची मला इतकी आपल्या काय सगळ्यांनाच खंत वाटते. आज उर्दू भवनावर विचारणा करणारे काल उर्दू भवनाला विरोध करत होते. एमआयएम पक्ष भाजपा सेनेने पाळलेला पक्ष असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितलं. लोक खूप हुशार असतात, त्यांना माहिती आहे की कोणते पक्ष फक्त आणि एमआयएम तसं बघितलं तर भाजप आणि सेनेने पाळलेला एक छोटासाच पक्ष आहे. काँग्रेसची मताची विभागणी करण्यासाठी विभाजन करण्यासाठी एमआयएमला हे देशभरात सगळ्यांना माहिती आहे. आजची शिवसेना ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची राहिली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेनांची खरंच वाईट वाटतं बिचाऱ्यांचं, कारण का तो कष्ट करणारा शिवसेनेकाचा आता शिवसेना पक्ष राहिलाच नाही आहे. शिवसेने पक्षाचं काही अस्तित्वच राहिलं नाही आहे. सगळे बिचारे त्यांचे जुने आमदार, त्यांचे नगरसेवक, ज्यांनी पक्ष मजबूत केला ते बिचारे सगळे नाराज आहेत, कारण का एक कोणीतरी आला जसं काँग्रेस पक्षाची काही प्रमाणात वाट लावलेली तसं ते शिवसेनेत करायला गेलेत. आपण राजकारणाबरोबरच चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवणार का असं विचारलं असता मी जिथं आहे तिथं खुश असून राजकारणाकडे पाहण्याचा सर्वांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करत असते असं त्या म्हणाल्या. माकप आता केवळ पावत्या फाडणारा पक्ष राहिला असल्याचं त्यांनी सांगितलं. सगळ्यांना कळून चुकलंय की आता लालबाव त्या जो राहिलाय तो फक्त लोकांकडून पावती गोळा करण्यापुरतीच त्याची सीमा मर्यादित आहे. आणि मागच्या अनेक वर्षात 10,000 5,000 अशी खोटी स्वप्न दाखवून घरकुल बांधू वगैरे खोटी स्वप्न पावत्या गोळा करतात, एकही त्यांची योजना अंमलात आली नाही आहे. जी आली ती पण साहेबांच्या कृपेने, काँग्रेस पक्षाच्या कृपेने कुंभारीमध्ये ती घर झाली, ती काँग्रेस पक्षाची बिडी कामगारांसाठी योजना होती, ती पण किल्ली मनमोहन सिंग साहेबांनी त्यांच्या हातात दिली. तर असे जे फक्त इलेक्शन येताना पावत्या गोळा करतात आणि लोकांकडून पैसे, अनेक महिला माझ्याकडे रडत आल्या की आमचं मी मंगळसूत्र विकलं, हे विकलं, ते विकलं, त्यांना पैसे दिले पण आमची घरं तर अजून बांधून झाली नाही. येत्या काळात महानगरपालिकेच्या शाळा, दवाखाने आणि परिवहन विभागाचा दर्जा उंचावण्यासाठी व्यक्तिशः लक्ष घालू असंही त्यांनी सांगितलं. मी धूम्रपानांशी विरोधक असून विडी उद्योगात काम करणाऱ्या महिलांना अगोदर रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांच्या उभारणीसाठी प्रयत्न झाले पाहिजेत असंही त्यांनी सांगितलं. संत रोहिदास महाराज मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीनं संत रोहिदास महाराज यांच्या जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चार पुतळा येथे संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी आणि संत रोहिदास महाराज मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. या उत्सवाविषयी अधिक माहिती सांगताना जिल्हाध्यक्ष संजय बाबा शिंदे म्हणाले. सोलापूर जिल्ह्यातील चर्मकार समाजातील सर्व अधिकाऱ्यांच्या हस्ते रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन ठेवलेलं आहे. नंतर 12 तारखेला दुपारी 2 वाजता सोलापूरचे
पोलीस कमिशनर माननीय सानगावकर साहेब यांच्या हस्ते उद्घाटन होऊन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. मिरवणुकीत पारंपरिक पद्धतीने झांज, लयजेम आणि भजनी मंडळ, हे जेणेकरून पंढरपूरून आणलेलं आहे भजनी मंडळ, अशा प्रकारे 4 दिवसाचा सप्ताह आम्ही साजरा करीत आहोत. यावेळी शहराध्यक्ष बाळासाहेब राऊत, अशोक लांबतुरे, सुरेखा लांबतुरे, मधुकर गवळी, इस्माईल हुलसुरे, अरविंद तळले यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. शिल्पकलेच्या माध्यमातून छंद आणि व्यवसाय जोपासत असताना मोठं समाधान मिळतं असं शिल्पकार नितीन जाधव यांनी सांगितलं. श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अवघ्या काही दिवसांवर आली आहे, त्यामुळे मूर्तिकार तसेच शिल्पकार तयार केलेल्या महाराजांच्या मूर्ती आणि शिल्पांवर अखेरचा कुंचला फिरवत आहेत. अशाच एका शिल्पकाराची भेट घेतली आहे वृत्त दर्पणच्या प्रतिनिधीनं, आणि शिल्पकार आहेत नितीन जाधव. कलेच्या क्षेत्रात काम करण्याची अगदी बालपणापासून आवड होती, त्या दृष्टीनं प्रारंभी कला शिक्षक काळे मॅडम यांचं मार्गदर्शन लाभलं, त्यानंतर कला क्षेत्राच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतल्याचं शिल्पकार नितीन जाधव यांनी सांगितलं. मी लहानपणापासूनच ठरवलंय की आपल्याला कलेच्या क्षेत्रामध्येच काम करायचं आहे, त्या दृष्टीनं मला मार्गदर्शन आमचे कला शिक्षक काळे मॅडम यांनी मोलाचं ठरलं, आणि भविष्यामध्ये ह्या क्षेत्रामध्येच काम करायचं या दृष्टीनं वाटचाल केली. पुण्यामध्ये माझं बालपणीचं शिक्षण झालं. 5 वर्षाचा डिप्लोमा पूर्ण झाल्यावर इतर क्षेत्राची माहिती मिळाली, मात्र शिल्पकलेच्या क्षेत्रात आव्हानं असल्याचं समोर आलं असं शिल्पकार जाधव यांनी सांगितलं. 5 वर्षाचा डिप्लोमा केला, डिप्लोमा करत असताना इतर क्षेत्रांची माहिती झाली, कमर्शियल असेल, शिल्पकला असेल, आर्ट टीचर डिप्लोमा असेल, आणि त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की शिल्पकला ही खूप जिकरीची आहे आणि ते चॅलेंजिंग आहे. आवडसुद्धा लहानपणापासूनचे शिल्पकलेच्या मातीमध्ये काम करायचो, आणि पुढं पुन्हा मुंबईला जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिल्पकलेसाठी ॲडमिशन घेतलं. शिल्पकार नितीन जाधव यांनी आजपर्यंत राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, संत तुकाराम अशा अनेक थोरांची शिल्प रेखाटली. त्यांनी रेखाटलेली अनेक शिल्प सर्वदूर गेली आहेत. पुण्यात काम करत असताना आचार्य ओशो रजनीश यांचं साकारलेलं स्वतंत्र व्यावसायिक असं शिल्प होतं असंही शिल्पकार जाधव यांनी सांगितलं. पोलीस आणि पुणेरी नागरिक यांच्या मैत्रीचं प्रतीक असलेल्या शिल्पानं मला स्वतंत्र ओळख निर्माण करून दिल्याचंही जाधव यांनी सांगितलं. शिल्पकलेमध्ये वास्तव कला करत असून चित्रकलेमध्ये अमृत कला शिल्पकला रेखाटण्याचा प्रयत्न करतोय असंही त्यांनी शेवटी सांगितलं. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017च्या निवडणुकीसंदर्भात मुख्य निरीक्षक आनंद लिमये यांनी आतापर्यंत झालेल्या कामकाजाचा आढावा व यापुढील कामाबाबत नियोजनासाठी बैठक घेतली. निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशन फॉर्म, चाचणी, माघार घेणे, चिन्ह वाटप इथपर्यंतची कामं व्यवस्थित पार पडलेली आहेत. यापुढे प्रभागनिहाय मतपत्रिका तयार करणे, टपाली मतपत्रिका छपाईबाबत नियुक्ती केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाबरोबर मतमोजणीचे नियोजन करणे, साहित्य वाटप, वाहनाची व्यवस्था, दैनंदिन खर्चाबाबतचे तपशील, आचारसंहिता इत्यादींची सविस्तर माहिती आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी व्ही ना काळम यांनी दिली. याप्रसंगी मुख्य निवडणूक निरीक्षक आनंद लिमये यांनी निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि मनपा अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. चौघा पोलिसांनी जबरदस्तीने काढून घेतलेले 17 लाख रुपये फिर्यादीस देण्याचा आदेश न्यायाधीश पानसरे यांनी दिला. बाळे येथे इंडियन गॅस एजन्सीत काम करणाऱ्या शिवाजी थिटे यांच्याकडून 4 पोलिसांनी दमदाटी करून 17 लाख रुपयांची रोकड जबरीने काढून घेतली होती. या प्रकरणी फौजदार चौडी पोलिसात दाखल गुन्ह्यात त्या चौघांकडून ती रक्कम जप्त करण्यात आली होती. ही रक्कम परत मिळावी म्हणून गॅस एजन्सीचे मालक विद्या लोलगे यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या प्रकरणात न्यायालयाने मांडण्यात आलेले युक्तिवाद ग्राह्य धरून ती रक्कम अर्जदाराला परत देण्याचा आदेश दिला आहे असं ऍडव्होकेट एम ए इनामदार यांनी सांगितलं. मध्यंतरी शिवाजीराव थिटे यांनी ते बाळे ते त्यांची कॅश अमाऊंट घेऊन जात असताना 17 लाख रुपये घेऊन जात असताना त्यांना फौजा चौधरी पोलिसांच्या 4 पोलिसांनी रस्त्यामध्ये अडवून दमदाटी करून त्यांच्याकडून 17 लाख रुपये घेतल्याची फिर्याद त्यांनी फौजा चौधरी पोलिसांना दाखल केलेली होती. व त्याकामी 17 लाख रुपये जे आहे पोलिसांनी जप्त केलेले होते, ती रक्कम मिळावी म्हणून गॅस एजन्सीचे मालक
स्वविद्या लोलगे व शिवाजीराव थिटे यांनी सोलापूर येथील न्यायालयात अर्ज दाखल केला होता व तो अर्ज मंजूर होऊन फिर्यादी यांना सदरची रक्कम परत द्यावी म्हणून माननीय कोर्टाने हुकूम केला आहे. त्याप्रमाणे त्यांना सदरची रक्कम मिळाली आहे. या खटल्यात सरकारतर्फे ॲडव्होकेट चव्हाण यांनी काम पाहिलं. पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. वेळापूर येथे भाजप कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला प्रचाराचा शुभारंभ. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उत्तमराव जानकर यांच्यासह अनेकांचा भाजपात प्रवेश. काँग्रेस पक्षाने केलेल्या कामाच्या आधारे महानगरपालिका निवडणुकीत मतदारांकडे जाणार. येत्या काळात मनपा शाळा दवाखाने आणि परिवहनच्या सुधारणेकडे लक्ष देणार आमदार प्रणिती शिंदे. निनावी पत्राद्वारे माजी आमदार नरसय्या आडम यांचा जोडण्यात आला कटारे खून प्रकरणाशी संबंध. सीआयडी कार्यालयात बुधवारी झाली चौकशी. हे विकृत मेंदूचं काम असल्याचा आडम यांचा खुलासा. आणि प्रदेश काँग्रेस कमिटीच्या गलथान कारभारात नान्नज गटात बाबासाहेब आवताडे यांचा राजकीय बळी. एकाच गटात दोन बी फॉर्म दाखल झाल्याने सामान्यांचा प्रदेश पक्ष कार्यालयावर दुकानदारीचा संशय. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.